संसदेने मंजूर केलेल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी कायद्याच्या धर्तीवर राज्य सरकारचा जीएसटी कायदा मंजूर करण्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होत आहे. संसदेनंतर हा कायदा करणारं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य आहे. जीएसटीमुळे राज्याचा ऊस खरेदी कर, केंद्रीय विक्री कर, वाहनांवरील प्रवेश कर, वस्तूवरील प्रवेश कर, बेटिंग कर, लॉटरी कर, वन उत्पन्न कर तसंच जकात आणि स्थानिक संस्था कर रद्द होणार आहे. त्यामुळे स्थानिक संस्थांना होणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई त्यांना देण्यात येणार आहे. जीएसटीमुळे राज्यात प्रामाणिक व्यापाराला चालना मिळेल, कर चुकवेगिरीला आळा बसेल असा दावा सरकारकडून केला जातो आहे. या करप्रणालीतील करदर हे 0, 5, 12, 18 आणि 28 अशा स्लॅबमध्ये असणार आहे. राज्याच्या जीएसटी विधेयकातील काही गोष्टींना काँग्रेसनं आक्षेप घेतलाय. काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी काही आक्षेप आणि शिफारशी सुचवल्या आहेत. जीएसटीमधून बिल्डर आणि विकासकांना वगळू नये, जीएसटीची मर्यादा 20% वरून 18% आणावी यासह विविध मुद्दे त्यांनी मांडले आहेत. या आक्षेप आणि शिफारशींमुळे विधान परिषदेत जीएसटी विधेयक मंजूर करून घेण्यात सरकारला अडचण येऊ शकते. या 33 नंबरच्या विधेयकामध्ये राज्य शासन जो जीएसटी लावेल त्याची मॅक्झिमम लिमिट 20% त्यांनी सांगितलेली आहे. काँग्रेस पक्षाला बेसिकली हे मान्यच नाही. केंद्रात ज्यावेळेला या संदर्भात चर्चा झाली, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी स्पष्टपणाने सांगितलं की सर्वसामान्य लोक कपडे, टूथपेस्ट, इतर काही वस्तू खरेदी करतात. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, भाजीपाला हा तर पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे, तो विषय नाही. पण त्या व्यतिरिक्त कपडे, जीवनावश्यक वस्तू याच्यावर 18% वर टॅक्स लागता कामा नये. दरम्यान जीएसटी कायद्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून झाली तर अनर्थ होईल, त्यामुळे हा कायदा 1 सप्टेंबरपासून लागू करावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. हा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू करताना 1 जुलैपासून करावा असा आग्रह केंद्रीय अर्थमंत्र्यांचा आहे. पण मला विनंती करायची आहे आपल्या राज्याच्या अर्थमंत्र्यांना की आपण कृपा करून केंद्रीय अर्थमंत्र्यांना समजावून सांगा की 1 जुलैपर्यंत हा कायदा लागू झाला तर खूप मोठा त्यामध्ये अनर्थ होण्याची शक्यता आहे आणि म्हणून अजून आपल्याला 2-3 महिन्याचा अवधी आहे तर तो 1 सप्टेंबरपर्यंत आपण जर लागू केला तर थोडासा प्रशिक्षणाला वेळ मिळेल. काँग्रेस आमदार नितेश राणे आणि अन्य दोघांविरुद्ध सांताक्रूज पोलीस ठाण्यामध्ये खंडणी, धमकी आणि घुसखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मोईन शेख आणि मोहम्मद अन्सारी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. जुहू तारारोळ इथल्या हॉटेल एस्थेलाचे मालक हितेश केसवानी यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. 2016 पासून नितेश राणे हे त्यांच्या पराग संघवी नावाच्या एका मित्राला हॉटेल व्यवसायात भागीदार करून घे अशी धमकी देत होते असा आरोप केसवानी यांनी केला आहे. काही काळानं बळजबरीनं तो व्यवहार झाल्यानंतर व्यवहार तोट्यात गेला आणि पराग संघवी गुंतवलेली रक्कम परत मागू लागले, तसंच प्रति महिना 10 लाख रुपये द्यावेत अशी धमकी दिल्याचा आरोपही केसवानी यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. या घटनेबाबत आणि तक्रारीसंदर्भात नितेश राणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा प्रकार गैरसमजुतीतून घडल्याचा दावा केला आहे. मुंबईत प्रवेश करण्यासाठी 5 प्रवेशद्वारं आहेत. एंट्री पॉईंटवरचे टोल बंद करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आश्वासन दिलं खरं, पण अजूनही नागरिकांना टोल द्यावाच लागतोय. आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेरून आल्यास टोल भरावा लागतो. फक्त खासगी वाहनांना यात सूट आहे. व्यावसायिक वाहनांना 130 रुपये टोल द्यावा लागतो. जीविकेतर्फे फलक लावून टोल वसुली केली जाती आहे. याचा फटका सामान्यांना बसतो आहे. ही अवैध टोल वसुली बंद करण्याची मागणी मनसेने केली आहे. जीविके कंपनीविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणीही करण्यात आली आहे. जे मॅनेजमेंट एअरपोर्ट अथॉरिटी ऍक्ट 2003 आहे त्याच्याप्रमाणे देशाचे सगळे एअरपोर्ट चालतात. जर तुम्ही तो कायदा बघितला तर त्या कायद्यात कुठेही एंट्री पॉईंट किंवा टोल वसुली असं कुठेही त्याची तरतूद केलेली नाही आहे. तर हे जे काही टोल वसुली करण्यात येत आहे हे अवैधपणे करण्यात येत आहे. आता इथं जो क्लेम केला जातो आहे की आम्हीच त्याचे दर ठरवू शकतो किंवा आम्ही टोल घेऊ शकतो, तर टोल घ्यायची त्यांच्याकडे कुठली अथॉरिटी नाही आहे. या उपर मी तुम्हाला पुढे जाऊन सांगू शकेन की वेबसाईटवरती त्यांनी जे दर लावले आहेत त्या दरांपेक्षा सुद्धा इथे जास्ती पैसे घेतले जातात, त्यामुळे पूर्णपणे अवैध आहे. ही सरळ सरळ जनतेची लूट आहे. जगभरात थैमान घालणाऱ्या रॅन्समवेअर व्हायरसला हल्ला आता कोकणातल्या गावात देखील येऊन धडकला आहे.
सिंधुदुर्गातल्या मळेवाड ग्रामपंचायतीचा डाटा हॅक झाला आहे. हा डाटा पुन्हा देण्यासाठी $300 मागणी करण्यात आली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची पाचावर धारण बसली आहे. कोकणातला हा पहिलाच सायबर हल्ला आहे. या हल्ल्यामुळे ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे रेकॉर्ड्स गायब होण्याची भीती व्यक्त होती आहे. ग्रामपंचायतीत यंत्रणा अपडेट करताना ही बाब लक्षात आली, त्यामुळे ऑफलाईन डाटा लॉग झाला आहे. सर्व काम ठप्प झालं आहे. याबाबतची माहिती मळेवाड ग्रामपंचायतीला मिळताच याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे. पण या सायबर हल्ल्यामुळे कोकणात खळबळ उडाली आहे. कोकण रेल्वे मार्गावर अत्याधुनिक तेजस एक्सप्रेस 22 मे पासून धावणार आहे. या रेल्वेचं वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच स्वयंचलित दरवाजे आणि गँगवे अशा अत्याधुनिक सोयीसुविधा यात आहेत. मुंबई गोवा मार्गावर ही गाडी धावणार असून विमानाप्रमाणे आसनांमागे LED स्क्रीन, चहा कॉफीचं व्हेंडिंग मशीन, CCTVचं जाळं आदी अत्याधुनिक सुविधा यामध्ये आहेत. त्यामुळे ही गाडी कोकणातील पर्यटनाला नवी संजीवनी ठरणार आहे. रेल्वे अर्थसंकल्पामध्ये सुरक्षा आणि आरामदायी प्रवासासाठी अत्याधुनिक अशा तेजस, अंत्योदय आणि उदय एक्सप्रेस गाड्यांची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली होती. मुंबई पुणे महामार्गावर खंडाळा बोरघाटात पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झालाय. आडोशी बोगदा ते अमृतांजन पुलादरम्यान एका टँकरमधून ऑइल गळती झाल्यामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. पुण्याकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीनं सुरू होती. आडोशी बोगदा ते अमृतांजन पुलादरम्यान ऑइल सांडल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. IRB कर्मचाऱ्यांनी ऑइलवर भुसा आणि माती टाकल्यामुळे वाहतूक सुरू करण्यात आली. पण शनिवार असल्यामुळे वाहनांची संख्या अधिक आहे, त्यामुळे देखील पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. मे महिन्याच्या सुट्टी आणि त्यातच शनिवार या वीकेंड दिवशी मुंबई पुणे एक्सप्रेससह खालापूर टोल आणि एक्झिट, त्याचबरोबर खोपोली एक्झिटमध्ये होणाऱ्या वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे खोपोली ते पाली फाटा या 4 किलोमीटरच्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्यात. तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा बोरघाट इथं रस्त्यावर ऑइल सांडल्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक संथगतीनं सुरू आहे. वाहनांची संख्याच प्रचंड असल्यामुळे एक्सप्रेससह खोपोली मार्गावर ट्रॅफिक जाम आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर खासगी बसला भीषण अपघात झालाय. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर 10 जण जखमी आहेत. त्यातल्या 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. या बसमध्ये 35 ते 40 प्रवासी प्रवास करत होते. चालकाचा ताबा सुटल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. या अपघातामुळे वाहतुकीवरही परिणाम झालाय. विक्रोळीकडे येणारी 1 लेन या अपघातामुळे बंद आहे. राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त निलेश भिल या जळगावातल्या मुलाचं त्याच्या भावासह अपहरण करण्यात आलंय. निलेश भिल याला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार देण्यात आला होता. जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी इथं ही घटना घडली आहे. अज्ञात व्यक्तीनं दोन्ही मुलांचं अपहरण केल्याची तक्रार निलेशच्या आईनं काल मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये दिली. निलेश आणि त्याचा भाऊ 17 मे सकाळपासून बेपत्ता झालेत. दोघांचाही कुटुंबियांनी शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत. या दोघांबाबत नातेवाईकांकडेही विचारणा करण्यात आली मात्र या दोघांची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातल्या निरगुडे आणि शेडफळगडे गावी श्रमदान केलं. पाणी फाउंडेशनच्या वतीनं इंदापूर तालुक्यात वॉटर कप स्पर्धा सुरू आहे. पाणी फाउंडेशनची राज्यामध्ये सुरू असलेली जलसंधारणाची कामं निश्चितपणे लोकचळवळ होईल असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. बेळगावमध्ये बोगस बियाणं विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना 5 लाखांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. रयत संघ आणि हरित सेनेनं ही मागणी केली आहे. मुनवळीतल्या CC रमण यांच्या आराधना नर्सरीमधून वांग्याचे तरू शेतकऱ्यांनी विकत घेतले होते. उत्तम पिकाची मालकानं हमी दिली होती पण पीक अत्यंत सुमार दर्जाचं आणि अल्प उत्पन्नामुळे शेतकरी संतापलाय. म्हणूनच शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा निषेध म्हणून सुरू करण्यात आलेला मॉर्निंग वॉक आजही अविरत सुरू आहे. योग्य तपासाच्या मागणीसाठी निघालेल्या आजच्या मॉर्निंग वॉकला विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी भेट दिली. पोलीस योग्य दिशेनं तपास करत असून तपास महत्त्वाच्या टप्प्यावर आल्याचं त्यांनी सांगितलं. तपासाला वेळ लागतोय म्हणजे आमचे प्रयत्न कमी झालेत असा गैरसमज करून घेऊ नका असंही त्यांनी म्हटलंय. तर मैं खाकी हूँ या कवितेच्या माध्यमातून त्यांनी पोलिसांवर विश्वास ठेवण्याचं आवाहनही केलंय.
मैं खाकी हूँ, दिन हूँ रात हूँ सांझ वाली बाती हूँ, मैं खाकी हूँ। आंधी में तूफान में होली में रमजान में देश के सम्मान में अड़िग कर्तव्यों की अविचल परिपाटी हूँ, मैं खाकी हूँ। तेज और तेज बारिश और धूप को हंसकर सहने को, सारे त्योहार भीड़ के साथ मनाने को, पत्थर और गोली भी खाने को, मैं बनी दूजी माटी हूँ, मैं खाकी हूँ। तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकचे बंडखोर नेते ओ पनीरसेल्वम यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। यावेळी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पनीरसेल्वम यांनी भाजपला पाठिंबा दिलाय। पक्षाचे 10 खासदार 9 आमदार भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देतील असं मोदींनी सांगितलं। तसंच तमिळनाडूमधील सद्य राजकीय परिस्थितीवरही या दोन्ही नेत्यांनी चर्चा केली। पनीरसेल्वम यांच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रपतीपद निवडणुकीमध्ये भाजपला पाठिंबा देणाऱ्या प्रादेशिक पक्षांची संख्या 3 वर गेली आहे। याआधी वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांनी भाजपला पाठिंबा दिलाय। तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते ए पी जितेंद्र रेड्डी यांनीही भाजपच्या बाजूने असल्याचे संकेत दिले आहेत। याशिवाय तमिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीसामी हे सुद्धा भाजपला पाठिंबा द्यायला तयार असल्याची माहिती मिळते। उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यामुळे जवळपास 15,000 भाविक अडकले। यात महाराष्ट्रातल्या 102 भाविकांचा समावेश आहे। हे सर्व भाविक सुखरूप असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे। या सर्व भाविकांच्या संपर्कात असल्याचं पाटील यांनी सांगितलं आहे। स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं सगळ्यांना हॉटेलपर्यंत पोहोचवलं असून लवकरच ते महाराष्ट्रात परततील असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे। या भाविकांबद्दल अधिक माहितीसाठी त्यांच्या नातेवाईकांनी 024-72-22-56-18 आणि 024-72-22-73-01 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयानं केलं आहे। दगडमातीचे ढिगारे रस्त्यावर पडल्यामुळे बद्रीनाथकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे। ही वाहतूक संध्याकाळी पूर्ववत होण्याची शक्यता आहे। हसन रोहानी यांचा इराणच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये विजय झाला आहे। त्यांनी कट्टर धार्मिक नेते इब्राहिम रायसी यांना पराभूत केलाय। शुक्रवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान झालं होतं। रोहानी यांनी तेहरानमधल्या मशिदीमध्ये मतदानाचा हक्क बजावला होता। उत्तर कोरियाचं हॉसॉन 12 हे बॅलिस्टिक मिसाईल विकसित करणाऱ्या तंत्रज्ञाचं राजधानी प्यानगँगमध्ये भव्य स्वागत झालं। 14 मे रोजी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली होती। थेट अमेरिकेला लक्ष्य करण्यासाठी उत्तर कोरियानं हे क्षेपणास्त्र विकसित केल्याचं सांगितलं जात आहे। वेस्ट बँकच्या कालांदिया चेकपॉईंटवर निदर्शक पॅलेस्टिनी आणि इस्रायली सैनिकांमध्ये जोरदार चकमक झडली। इस्रायलच्या तुरुंगामध्ये उपोषण करणाऱ्या शेकडो पॅलेस्टिनी कैद्यांना पाठिंबा म्हणून निदर्शनं करण्यात येत होती। यावेळी निदर्शकांनी इस्रायली सैनिकांवर दगडफेक केली। त्याला सैनिक रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीमध्ये ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीम यानं स्पेनच्या राफेल नदालला पराभवाचा धक्का दिलाय। डॉमिनिकनं नदालला 6-4-6-3 अशा सर्व सेटमध्ये पराभूत केला। जागतिक क्रमवारीत नदाल 4th तर डॉमिनिक 7th क्रमांकावर आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।